श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 29 इंद्रलोकाकडून अर्जुनाचे आगमन पांडवांचा द्वैतवनात वास कपोत पक्षाची कथा। अमरावतीस इंद्राजवळ अर्जुन असता निवांत कवच या नावाचे दैत्य फार उन्मत्त होऊन गेले होते। त्यांनी इंद्रालाही युद्धात पळवून लावले। हे वर्तमान अर्जुनाच्या कानावर आल्यावर तो इंद्राच्या आज्ञेने इंद्राचा रथ घेऊन त्यावर चालून गेला। ते राक्षस समुद्रामध्ये एका बेटावर राहत होते। ते महा मायावी असून मोठे शूर होते। अर्जुनाचे व त्याचे फार मोठे युद्ध झाले। एकेवेळी तर त्याने अर्जुनास मारून टाकण्याचा प्रसंग आणला होता, परंतु अर्जुन युद्धकलेत फारच प्रवीण असल्यामुळे त्याने निवांत कवच दैत्यास ठार मारून त्यांची मस्तके इंद्राकडे रवाना केली। अर्जुनाचा हा पराक्रम पाहून इंद्रास परम समाधान वाटले। त्याने मोठ्या समारंभाने अर्जुनास अमरावतीस आणले। नंतर थोड्या दिवसांनी मातलीस बरोबर घेऊन इंद्राने अर्जुनाची धर्माकडे रवानगी केली। मातलीचा रथ प्रथम गंधमादन पर्वतावर थांबला। तो तेथेच पांडव आहेत असे त्यास कळले। अर्जुन आल्यावर सर्वांच्या मोठ्या प्रेमाने भेटी झाल्या। इतक्यात इंद्रही तेथे आला। तेणेकरून पांडवास फार आनंद झाला। इंद्राने त्यास कौरवांचा नाश होऊन तुम्ही पूर्ववत आपले राज्य परत मिळवाल असा आशीर्वाद देऊन तो इंद्रलोकी गेला। नंतर अर्जुनासह पांडव तेथून पुढे चालले। तो वृषपर्व्याच्या उपवनाजवळ एका मोठ्या अजगराने भीमाचे सर्वांग वेष्टून टाकले। तो अजगर धर्मास म्हणाला, मी पूर्वी नहुष राजा होतो। मी पालखीत बसून ती पालखी ब्राह्मणाकडून उचलून अमरावतीत जात असता अगस्त्य ऋषींच्या शापाने माझी अशी अवस्था झाली। मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास माझा उद्धार होईल व मी भीमालाही सोडीन, असे त्याचे भाषण ऐकून धर्माने त्यास प्रश्न विचारण्यास सांगितले। मग त्याने क्रमाक्रमाने प्रश्न केले। त्यांची धर्माने यथायोग्य उत्तरे दिली। ती धर्मराजाची यथायोग्य उत्तरे ऐकल्यावर अजगराने भीमास जिवंत सोडून तो दिव्यदेही होऊन स्वर्गी गेला। मग पांडव तेथून द्वैतवनात येऊन पोहोचले। त्यावेळी त्यास भेटण्याकरता सत्यभामेसह श्रीकृष्ण तेथे आले। पांडवांचे सर्व कुशल वर्तमान ऐकून त्यास आनंद झाला। श्रीकृष्ण काही दिवस तेथे राहून परत गेल्यावर मार्कंडेय ऋषी धर्मास भेटण्याकरता आले। त्यांनी बोलता बोलता धर्मास असे सांगितले की आता थोड्याच अवकाशात कलियुगास प्रारंभ होईल। त्यावेळी साधू संत क्वचितच दृष्टीस पडतील, ब्राह्मण मद्य पितील व मांस भक्षण करतील, स्त्रिया जारिणी निपसतील, राजे आपल्या प्रजेचे द्रव्य अनायासे हरण करतील व गायत्री जपादी ब्राह्मणांचा धर्म शूद्र आचरण करतील। तसेच ब्राह्मण आपला विचार सोडून शूद्राचाराचा अंगीकार करतील। देव नवसालांना पावता केवळ पाषाणमूर्ती राहतील व दुष्ट यवन त्यांचा फोडून तोडून नाश करतील। पुत्र माता पितरांची शिष्य गुरूंची मर्यादा उल्लंघून त्यांची निंदा करतील। चारी वर्णांचा एकमेळ होऊन भूमार्ग वाढेल। परस्त्रिया व परद्रव्याच्या अभिलाषेनिमित्त हजारो हत्या होतील। ब्राह्मण वेदविक्रय व कन्या विक्रय करतील। ब्राह्मण स्त्रियांचे पुनर्विवाह होतील। यवनांचा उत्कर्ष होऊन ते या स्थळी राज्य करतील। अवेळी पर्जन्य पडेल। वेद धर्म नाहीसा होईल व सर्व लोक पाखंडे होतील। शेवटी द्रविड देशात मात्र किंचित ब्राह्मण उरेल। नंतर धर्मास मार्कंडेय ऋषी म्हणाले, धर्मराजा तू शिबिराजासारखाच धर्मशील आहेस। तेव्हा धर्मराजाने
त्याचा इतिहास विचारल्यावरून मार्कंडेय म्हणाले, अयोध्येच्या शिबी राजाने एकंदर 100 यज्ञ करून सर्व पुण्य कृष्णार्पण केले। शेवटी त्याने जेव्हा 100व्या यज्ञास आरंभ केला तेव्हा आता काहीतरी विघ्न करावे या हेतूने इंद्राने अग्निस कपोत पक्षी होण्यास सांगून आपण ससाण्याचे रूप धारण केले व मोठ्या वेगाने ते दोघेही शिबिराजाच्या यज्ञमंडपात घुसले। कपोत एकदम शिबिराजाच्या मांडीवर बसून मला या ससाण्यापासून सोडव म्हणून बोलला। त्यावेळी ससाणाही राजास म्हणाला की माझी ही शिकार आहे, भुकेने माझा प्राण कासावीत झाला असून जर तू यास न देशील तर यज्ञकुंडात मी प्राण देईन। ते ऐकून कपोत राजास म्हणाला, मी तुला शरण आलो आहे, शरण आलेल्याचे रक्षण करण्यात महत्पुण्य आहे हे तुला ठाऊक आहे, आता तुला योग्य वाटेल ते तू कर। मग शिबिराजाने आपल्या अंगाचे कपोताच्या भारोभार मांस देण्याचे ठरविले। ते ससाणाने मान्य करताच तराजूच्या एका पारड्यात कपोतास घातले व दुसऱ्या पारड्यात शिबिराजा आपल्या अंगाचे मांस स्वतः तोडून टाकू लागला। परंतु कपोत हळूहळू जड होई तेणे करून माप पुरे होईना। शेवटी शिबिराजाने आपल्या अंगावरील सर्व मांस स्वतः त्यात टाकले। ते वर्तमान नारदाकडून शेषशाही भगवानास समजतात। त्याने वैकुंठाहून धावत येऊन शिबिराजाचे रक्षण केले। नंतर त्याचा यज्ञ पूर्ण होऊन त्यास परमेश्वराने तत्काळ मुक्ती दिली। इतके बोलून मार्कंडेय धर्मादि पांडवास आशीर्वाद देऊन निघून गेले। नंतर धर्म अर्जुनास म्हणाला, तू इंद्रापासून कोणकोणत्या विद्या शिकल्यास त्या एक वेळ आम्हास दाखव। तेव्हा पार्थाने आपले सर्व कौशल्य प्रकट केले। त्यावेळी पृथ्वीस फार कंप सुटला। हस्तिनापुरातील देवळांचे कळस तसेच मोठमोठ्या हवेल्यांचे वरील मजले कोसळून पडण्याची वेळ आली। ह्याला कारण काय झाले असावे म्हणून दुर्योधनाने शोध चालविला। तेव्हा द्रोणाचार्याने त्यास पार्थाचा इतिहास सांगितला। तेणे करून दुर्योधनाधिकाच्या मनात फार भीती उत्पन्न झाली। नंतर एके वेळी लोमेश ऋषी व धर्मराज बोलत बसले असता हरिश्चंद्राची गोष्ट निघाली। तेव्हा हरिश्चंद्राचे सर्व चरित्र ऐकण्याची धर्माने आपली इच्छा दर्शविली। श्री पांडव प्रताप कथासार।